धारदार तलवार बाळगणाऱ्या सरईत गुन्हेगाराला साने गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई गंगापूर येथे करण्यात आली असून या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. गंगापूर भागातील मांगेगाव या ठिकाणी एक व्यक्ती तलवार बाळगत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पथकाने घटनास्थळी जाऊन छापा टाकला. यावेळी संतोष गावंडे याने छताला तलवार ठेवलेली होती. या तलवारीसह पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भगवान फुंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळुंके यांच्यासह पथकाने केली आहे.